नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कुमारी गावाजवळ ट्रक चालकाने मोटरसायकल स्वाराला दिलेल्या जोरदार धडकेने दुचाकीस्वार पिता पुत्र गंभीर जखमी झाले. त्यात रुग्णालयात नेत असताना पित्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार खैरी बिजेवाडा रामटेक येथील रहिवासी वडील प्रकाश नारनवरे व मुलगा मोसम नारनवरे हे शेतातील काम आटपून घरी जात असताना जबलपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यात पिता पुत्र गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले असून त्यात प्रकाश नारनवरे यांचा मृत्यू झाला तर मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. रामटेक पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रक व चालकाला ताब्यात घेतले असून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत.